शेतकरी बंधूंनो, तुम्ही सर्वप्रथम सुमिटोमो केमिकल इंडिया लिमिटेड तर्फे स्वागत करतो। आज आपण या प्रकाश तुमचे सांगा। नमस्कार, मी प्रकाश ढोले, पीपीओ म्हणून दारव्हा तालुका पाहतोय सुमिटोमो केमिकल्सला। बर प्रकाश, आता हे जे आहे प्लॉट, त्या पहिल्या 6 लाईनला काय दिलं होतं? विद्युत, कोरको, स्वाधीन। शुअर 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 शुअर। बर, आपलं नाव सांगा परिचय। संतोष बोरचटे अंतर्गा। मोबाईल नंबर 92 84 63 65। बर, आता आपण याच्यावर, तुम्ही इथं विद्युत मारलं होतं हे 6 लाईनला, हे मारल्यानंतर ह्याचे रिझल्ट बघून तुम्ही पूर्ण संपूर्ण प्लॉटला मारला, तर मारून किती दिवस झाले? त्याला मारून जवळपास 13 तारखेला मारलं, 10 ते 12 दिवस झाले। आणि हे विद्युत मारून, आपलं डेमो मारून 28 तारखेला मारलं होतं आम्ही। 28 तारखेला 28 8 ला। बर, नाही चुकते काहीतरी। नाही नाही, 13 ला हे मारलं, 13 ला तिकडे किती मारलं? तिकडे 13 ला मारलं, आणि त्याच्या आधी 4 दिवस आधी मारलेलं आहे। हा, म्हणजे 9 तारखेला मारलं। बरोबर आहे। तर आपण आता जवळपास 9 तारीख म्हणलं तर आज आहे 22 तारीख, म्हणजे 12-13 दिवस झाले। तर आपण आता हा विद्युत परिणाम आपण निश्चितच, काय वाटलं तुम्हाला विद्युत मुळे? चांगला फरक वाटला। काय फरक वाटला? पात्या फुलाची संख्या। बरं, आता पाते दाखवा, बरं या इकडं दाखवा, थोडं झाड फाकून एक मिनिट। हे पात्या मोठ्या प्रमाणात एकेका ठिकाणी दोन दोन तीन तीन निघत आहेत, आणि हे सगळं तुम्ही बघा, बोंडाची साय बोंड कसे मोठ्या प्रमाणात त्या झाडाला लागलेले आहेत। वर गॅस रसरक्षण टाक्यावर हे पहा, मोठ्या प्रमाणात फूल आणि पाते पाते शेंड्यापर्यंत लागलेले। हे सिरीज तुमची अशी 4-4 5-5 ची तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फूल भरत भरत आहे। त्याचं अंतर काय आहे कापसाचं? त्याचं अंतर एकदम जवळ आहे। नाही नाही नाही, लागवडीचं अंतर 3 फूट। 3 फूट, दोन कांड्यातील बी अंतर जवळ झालं, आणि हळूहळू वाढत चाललेले, आणि प्रत्येक पात्याच्या संख्येत सुद्धा पुढे वाढत चाललेली आहे। बरं, पहिला विद्युतचा जर परिणाम म्हणला, हे झालं मारलेलं, आता इकडे शेजारी हा काय केलेला आहे त्यांनी? हे मारलेत का यांनी? यांनी नाही मारलं। बघा तुम्हाला इथे मोठे किती मोठा गॅप आहे, बरोबर आहे। दोन कांड्यातले अंतर मोठं आहे, आणि तुम्हाला पातळ माल आहे त्याच्या मानानं। बरं, लागवड कधीची आहे? आपली लागवड 10 जूनची। आणि यांची? यांची 6-6 म्हणजे 5-6 दिवस अगोदरचा प्लॉट आहे। तर विद्युतचा परिणाम काय होतो? एक तर हिरवेगारपणा मोठ्या प्रमाणात वाढून देते, बरोबर, कलर भी चांगला आहे, पात्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढवते, बोंडे भरतेत, आणि बोंडाचं रूपांतर तुम्हाला फळामध्ये होतो, आपलं पात्याचं रूपांतर, आणि निश्चितच तुम्हाला पाते फुलं मोठ्या प्रमाणात येतात आणि गळ थांबून देते। हा सगळा विद्युतचा परिणाम आहे कापूस पिकामध्ये। एकरी 40 मिली याप्रमाणे जाऊन द्यायचं आहे पंपाला, 6-7 जर तुमचे 40 मिली 10 पंप होत नसतील, म्हणजे 7-8 पंप बी होत नसतील, 6 पंप होत असतील तर 6 मिलीनं 10 पंपामध्ये मारलं, हा, तर 6 मिलीनं तुम्ही पर पंप त्याला वापरू शकता। कुठल्याही कीटकनाशकासोबत, कुठल्याही बुरशीनाशकासोबत तुम्ही त्याला वापरू शकता। हा आहे विद्युतचा परिणाम। तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्लॉट जमलेला आहे, मोठ्या प्रमाणात फूल लागलेलं आहे, कलर बी चांगला आहे। हा आहे विद्युतचा परिणाम, वापरायला पाहिजे सगळ्यांनी। हो, 100% 100% वापरा। चालेल, धन्यवाद।